नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं अक्षराज वर्ल्डमध्ये। थंडीच्या दिवसामध्ये ना गाजराचा हलवा खायची मज्जाच काही और आहे, आणि या हलव्यासाठी जे लाल चुटूक फ्रेश असे गाजर लागतात ते सुद्धा ह्या सीझनमध्ये येतात। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आवर्जून वर्षातून कधीही नाही बनवला ना तरी विंटर सीझनमध्ये गाजरचा हलवा बनवला जातोच। त्यामुळे आज आपण लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांची लाडकी असलेली गाजरच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत। न मावा, न खवा, न कोणताही सिरप, कंडेन्स मिल्क वगैरे वापरता आपण पारंपरिक पद्धतीने अतिशय दाणेदार, तोंडात घालताच विरघळणारा असा गाजरचा हलवा करणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। गाजरचा हलवा करण्यासाठी मी इथे 1 किलो फ्रेश असे गाजर घेतले आहेत। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला हे गाजर स्वच्छ करून घ्यायचे, कट करायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला निथळ ठेवायचे। आता गाजर निथळत आहेत तोपर्यंत आपल्याला दुसरी स्टेप करायची। इथे मी जाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध तापत ठेवलं आहे। 1 किलो गाजरासाठी मी 1 लिटर दूध घेतलं। हे दूध आपल्याला आटवून जवळजवळ निम्मे करायचे। अशा प्रकारे आटवून दूध वापरल्यामुळे आपल्याला मावा किंवा खव्याची किंवा कंडेन्स मिल्कची गरजच लागत नाही। सुरुवातीला मीडियम गॅसवर आपल्याला दूध गरम करत ठेवायचंय आणि एक उकळी आली की मग गॅस आपल्याला कमी करायचंय। तर दूध जेव्हा गरम होतं ना तेव्हा वर साय धरू लागते, तर ही साय आपल्याला अशा प्रकारे चमच्याने मोडून घ्यायची आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा दूध वर येईल तेव्हा आपल्याला अशा प्रकारे साय मोडून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं तर गाजराचा जो हलवा आहे तो मस्त दाणेदार होतो। दूध आटण्यासाठी आपल्याला अजून 15 ते 20 मिनिटं लागतील, तर तोपर्यंत आपण जे गाजर निथळ ठेवले होते ते किसून घेऊया। तर एवढे गाजर किसनीवर किसायचे त्यासाठी आपण बरेच शॉर्टकट शोधतो, पण मी तुम्हाला एवढं सांगेन की किसनीवर किसून जेव्हा आपण गाजराचा हलवा बनवतो तर त्याचं टेक्स्चर आणि असे शॉर्टकट वापरून केलेला हलवा त्याचं टेक्स्चर यामध्ये खूप फरक असतो। गाजरचा हलवा करण्यासाठी शक्यतो जाड बुडाचंच भांडं वापरा, म्हणजे कढई असेल किंवा टोप असेल। तर माझ्याकडे एवढी मोठी कढई अवेलेबल नसल्यामुळे मी इथे टोप वापरलं आहे। भांडं तापलं की त्यामध्ये घालायचे तूप। मी इथे 3 टेबलस्पून तूप वापरलं। तूप थोडं वितळलं की यामध्ये गाजराचा किस घालून मंद गॅसवर चांगला 5 ते 7 मिनिटांसाठी सतत ढवळत परतून घ्यायचं आहे। त्यामुळे गाजराचा कच्चेपणाही जाईल आणि गाजर लवकर शिजतील। या स्टेपला अजिबात घाई करायची नाही। आपण किती काय काय जिन्नस वापरतोय त्यापेक्षा ना आपण गाजर किती वेळ परततोय किंवा ते किती वेळ साखर आणि दुधामध्ये मुरवतोय, शिजवतोय ना, यावर आपल्या हलव्याची टेस्ट आणि टेक्स्चर डिपेंड असतं। तुपावर हलवा चांगला परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची साखर। तर साखर मोजण्यासाठी मी हा मेजरिंग कप घेतलाय आणि याच्या मेजरप्रमाणे मी इथे 300 ग्रॅम साखर वापरते। आपण मावा, खवा इतर काही वापरत नसल्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे 300 ग्रॅम घेतलंय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण ठेवू शकता। साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत मिक्स करायचंय। साखर जशी विरघळायला लागते तसं मिश्रणाला पाणी सुटायला लागतं। तुम्ही इथे बघू शकता किती पाणी सुटलंय ते। आणि ह्या साखरेच्या पाण्यातच आपल्याला हे गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। हे पाकाचं पाणी, साखरेचं पाणी जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम टू लो गॅसवर हे मिश्रण सुकवून घ्यायचंय। तर 10 ते 12 मिनिटांनी सतत ढवळत राहिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे पाकाचं पाणी होतं ते आता ऑलमोस्ट सुकलेलं आहे। गाजराचा किस आळून मिश्रण छान कॅरमलाइज झालेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला घालायची आहे वेलची पावडर। मी इथे 1 टीस्पून वेलची पावडर वापरली आहे। त्याचबरोबर घालायचं आहे आठवलेलं दूध। दूध आपण आटवून थंड करून घेतलेलं होतं। किती मस्त रंग आलाय बघा। कलरसाठी कोणत्याही प्रकारचा केशर सिरप वगैरे घालायची अजिबात गरज नाही इथे आपल्याला। इथे मी 1/2 वाटी सुकामेवा वापरलाय, म्हणजे घरामध्ये जे काजू, बदाम, मनुके, पिस्ता जर अवेलेबल असेल तर आपण घालू शकतो। ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। ड्रायफ्रूटचीही तशी काही गरज लागत नाही। तुमच्या घरात जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता, नाही घातले तरीही हरकत नाही। ॲक्च्युली आटवलेलं दूध एवढं क्रीमी असतं ना की त्यामुळे आपल्या हलव्याला माव्या खव्याची टेस्ट येते। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता हलव्याला कड यायला सुरुवात झाली आहे। आता आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे दूध, साखर, गाजर यांचं हे जे मिश्रण आहे हे मीडियम फ्लेमवर त्यातलं दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं। आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी जाड बुडाचं टोप का घ्यायला सांगितलं, कारण एवढा वेळ आपल्याला ते दूध आटवायचं आहे म्हणजे ते खाली लागता कामा नये। यासाठी गाजरचा हलवा बनवण्यासाठी जाड बुडाचं भांडं वापरणं गरजेचं आहे। तर 10 मिनिटांनंतर तर दूध बऱ्यापैकी आटलंय। आता यामध्ये घालायचं 1 चुटकीभर मीठ। गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ वापरलं ना
तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते। अजून एक 10 मिनिटांनी तुम्ही ते बघू शकता की हलव्यामधलं जे दूध आहे ते अगदी बऱ्यापैकी आटलं आहे, बबल्स येणं पण कमी झालं, म्हणजे उकळ जो येत होता मगाशी तो सुद्धा येणं कमी झालंय। आता जी फायनल स्टेप आपण इथे करणार आहोत ती अतिशय महत्वाची आहे, म्हणजे मी आता यामध्ये ऍड करणार आहे 1 टीस्पून किंवा 1 टेबलस्पून, तुम्हाला जसं तूप आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे तूप घालू शकता। या स्टेजला हलव्यामध्ये तूप घातल्यामुळे काय होतं ना, तर हलवा मोकळा होतोच आणि दुसरं म्हणजे हलव्याला छान चकाकी येते। तूप घातल्यानंतर हलवा आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही आहे, बस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटासाठी फक्त शिजवून घ्यायचं आहे। आपण जे दूध घातलं होतं हलव्यामध्ये ते पूर्ण आटण्यासाठी मला 25 ते 30 मिनिटं टोटल लागली, तर तेवढा पेशन्स तर आपल्याला ठेवायलाच पाहिजे एवढ्या सुंदर हलव्यासाठी। तर अगदी रुचकर दाणेदार कॅरमलाइज असा आपला गाजरचा हलवा कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार झालेला आहे। इथे मी बाउलमध्ये हलवा काढून घेतला आहे आणि तो आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं सेट करायला ठेवायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता की आपला हलवा मस्त सेट झाला आहे आणि आता वेळ आहे गार्निशिंगची, तर इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत गार्निश करायला। तर अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात कमीत कमी खर्चात तयार होणारी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली त्याबद्दलच्या कमेंट्स आवर्जून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अक्षराज वर्ल्डला सबस्क्राईब करा। धन्यवाद।